विचारांची लढाई आहे विचारांची लढाई ही लढाई त्या लोकांची आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला जे लोक हा प्रश्न विचारायचे क्या सबूत आहे की श्रीराम पैदा हुए थे लड़ाई है जैन राम सेतु विरोध केला जेड़ होते राम भी काल्पनिक थे और सेतु भी काल्पनिक था लड़ाई तैंने तीन से सत्तर ला विरोध केला जे संगत होते कि अगर तीन सत्तर हटाया तो खून के पाठ बह जाएंगे अरे नरेंद्र मोदी नाम का शेर आया तीन सत्तर भी हटाया किसी के बाप की हिम्मत नहीं हुई कि खून की नदियां बहे रक्ताचे पाठ नाही तिरंगा त्या ठिकाणी लहरवतोय तिरंगा जिस कश्मीर को खून वो कश्मीर हमारा आहे त्या कश्मीर मध्ये तिरंगा झेंडा लहरवतो आहे पण यांना तीनशे सत्तरचा विरोध तर आहेच पण त्याच सोबत यांना काश्मीर फाईलचाही विरोध आहे हे काश्मीर फाईल देखील पाहू शकत नाही कारण काश्मीर फाईलनी ते सत्य मांडलंय की ज्यावेळी हिंदूंचा कत्लेआम त्या ठिकाणी होत होता आमच्या महिलांवर बलात्कार होत होते आमच्या माता भगिनी असुरक्षित होत्या त्या ठिकाणी रारे लागत होते निघून जा आणि आपल्या बायकांना सोडून द्या त्यावेळी ही परिस्थिती असताना त्या दिल्लीमध्ये हेच लोक बसले होते आणि त्या ठिकाणी तोंडावर बोट ठेऊन बसले होते कारण यांचे मित्र त्या ठिकाणी मुख्यमंत्री होते आणि कत्लेआम होत असताना ते गोल्फ खेळत होते ते हिरोईन सोबत त्या ठिकाणी फिरत होते हा इतिहास काश्मीर फाईल म्हणून यांना काश्मीर फाईलचा या ठिकाणी आहे आणि म्हणून आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ही साधी निवडणूक नाही आहे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट